वर्षीय विवाहिता को एक गोदाम में मदद का झांसा देकर जंगल में ले जाया गया और हैरान कर देने वाली घटना भंडारा में हुई। इस पर प्रतिक्रिया देते हुए नीलम गोरे ने कहा कि अखबार ने नोटिस लिया तो पता चला, मैंने पुलिस महानिरीक्षक से बात की है, इस मामले में एक भी आरोपी का अभी तक पता नहीं चला है, उसका परिवार गरीब है, पीड़िता को पास सर्जरी से गुजरना होगा। साथ ही नीलम गोरे ने कहा कि यह घटना निर्भया जैसी ही है और पीड़िता का संघर्ष जारी है। परत तिला सांगितलं की आम्ही तुला गाडून येऊन सोडतो आणि त्यावेळेला परत तिच्यावर निर्घृणपणाने बलात्कार अत्याचार केले आणि शेवटी 1 तारखेला ती जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडाऱ्याच्या बॉर्डरला असणाऱ्या गावामध्ये एका छोट्याशा गावामध्ये पूर्णपणे निरस्त्र अवस्थेमध्ये सापडली। गावकऱ्यांनी तिला कपडे वगैरे देऊन पोलिसांना कळवल्याबरोबर पोलिसांनी घटनेची दखल घेतली। कालच मी या घटनेची दखल मला माहिती झाल्यावरून घेतली, पण घटना घडते 1 तारखेच्या सुमाराला ती उघडकीस येते पोलिसांकडे। वृत्तपत्रांसारख्या लोकसत्ता आहे, सकाळ आहे, यांनी त्याची दखल घेतली, आम्हाला त्यामुळे इथे कळलं आणि त्यानंतर जवळजवळ 4 ऑगस्टनंतर सगळं या संदर्भामधलं हालचाली कालपासून सुरू झालेलं आहे। 3 ऑगस्टला मी पोलीस महानिरीक्षकांशी बोलले, त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये त्या गाव ॲडमिट केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांशी बोलले, आमच्या शिल्पा बोरके म्हणून तिथल्या शिवसेना पदाधिकारी आहेत त्या सगळ्या महिलांमधून भेटून आल्या। अजूनही 1 आरोपी सापडलेला नाही आहे आणि तिचे कुटुंबीय तर अतिशय गरीब आहेत आणि निर्भयासारखी जी दिली ती घटना आहे तिच्यावरती 5 शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत। त्याची 1 शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटलमधल्या अधिकाऱ्यांनी आणि शस्त्रक्रिया सर्जनशी केलेली, मी त्यांच्याशी बोलले, एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाहीत कारण टप्प्याटप्प्याने शरीराची प्रतिकात्मक शक्ती वाढवून अँटीबायोटिक्स वगैरे देऊन परत एकामागून एक तिच्या शस्त्रक्रिया करायला लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये तिची झुंज चालू आहे। घटना पोलिसांकडे जर का 1 ऑगस्टच्या सुमाराला नोंदवली गेली तर आज 3 दिवस होऊन गेले, त्याच्याबद्दल स्थानिक पोलिसांनी लक्ष घातलेलं आहे, परंतु 2 आरोपी अटक झालेले, पण मूळचा जो आरोपी होता तो अजूनही पकडला गेलेला नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण अशा घटना घडल्या की त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देतो, नंतर मग आरोपी पकडतो, पण बरेच मूलभूत मुद्दे याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।